आपल्या महाराष्ट्रातल्याच एका नेत्याने असं म्हणलं होतं की संभाजी महाराज धर्मवीर नाही, ते स्वराज्य रक्षक आहे. स्वराज्य रक्षक तर 100%, पण धर्मवीर जर त्यांना नाकारलं ना तर आपल्यासारखं पाप आपण कुणीच करू शकत नाही. हिंदू आणि हिंदुत्ववादी हा काही वेगळा नाही, ही एकच संकल्पना आहे. हिंदूंचा येणारा काळ सुवर्ण काळ असणार आहे आणि इथं सगळ्याच समाज गुण्यागोविंदाने राहतील. पूर्वीसारखं रामराज्य येईल. हा भारत देश आपण पूर्वी बघितला ना, काबूल, कंदहार, इराक, अफगाणिस्तान, हा पूर्वी काय भारताचा भाग होता. जो या भारत भूमीला भारत माता मानल आणि वंदे मातरम म्हणतात त्याला थोडी लाज शरम वाटणार नाही, तो हिंदू. एक वाक्य आहे, मी हिंदू जगाने आया हू और मी हिंदू जगाकर जाऊंगा. मी किती वर्ष जगन याला महत्व नाही, मी जगतानी माझं हिंदुत्व कसं जोपासेल याला मी जास्त महत्व देतो. नमस्कार मित्रांनो, कटिंग टाइम मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. कारण आजचा हा विषय आणि आलेले पाहुणे तिघही गरम असणार आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत कुणालसाठी. मित्रांनो, आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा झाल्यास, बजरंग दलाचे सहसंयोजक, अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती महोत्सवाचे समन्वयक असे कुणाल भोसाठे आज आपल्यासोबत आहेत. दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या विषयावर चर्चा करणार आहोत. दादा, प्रत्येक युवकाच्या मनात हिंदुत्वाला घेऊन एक वेगळी व्याख्या आहे, तर तुमची व्याख्या काय? हिंदुत्वाला जर आता तुम्ही जर सांगितलं, प्रत्येकाची एक वेगळी व्याख्या आहे. मी तर हिंदुत्व असं समजल की हिंदू धर्म असा आहे की जिथं 100% नास्तिक असलेला माणूसही तो हिंदू आहे, ही आपल्या धर्मात प्रामुख्याने सूट दिलेली आहे, जी की कुठल्या धर्मात नाही. बरोबर, तेच हिंदुत्व. तुम्ही जो शब्द वापरला हिंदुत्व, तेच राष्ट्रीयत्व. तुमचं देशावरती जरी प्रेम असेल, ते हिंदुत्वावरतीच प्रेम आहे. आणि हिंदुत्वावरती जो प्रेम करतो तो 100% देशावरती प्रेम करतो. ह्याच्यातच आपल्या प्रश्नातच आपलं उत्तर आलेलं आहे. पण लोक असे म्हणतात की हिंदुत्व म्हणजे कट्टरता, म्हणजे जे आता प्रेमाने राहतोय, सगळे धर्म समभाव आहेत, किंवा हिंदुत्व म्हणजे जे आपल्यापेक्षा अल्पसंख्याक आहेत त्यांना त्रास देणं, अशी काहीतरी एक फ्रेम केली जाते हिंदुत्वाबद्दल. त्याबद्दल काय वाटतं? मी तर हिंदुत्वाबद्दल एवढंच बोलेन की एका राजकीय नेत्याने एक स्टेटमेंट वापरलं होतं, मी हिंदू आहे पण मी हिंदुत्ववादी नाही. म्हणजे त्या स्टेटमेंटला मी काउंटर असं उत्तर देतो की मी पुरुष आहे पण माझ्यात पुरुषार्थ नाही, असं त्याचं उत्तर येतं. कारण काय माहितीये का, हिंदू आणि हिंदुत्ववादी हा काय वेगळा नाही, ही एकच संकल्पना आहे. जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही मायनॉरिटीमध्ये, तुम्ही जास्त संख्येने या देशामध्ये हिंदू जास्त संख्येने, मग तो आता जो हे करतोय त्याच्यामध्ये कुठं धर्मवाद लपलेला आहे का, तर असं काही नाहीये. हिंदुत्व म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर हिंदुत्वाची व्याख्या अशी आहे की या म्हणजे हिंदू तुम्ही बघितलं असेल कधीच क्रिया करत नाही, हिंदू हा प्रतिक्रिया करतो. मग तो कुठलाही विषय असेल, आता समजा अयोध्येत रामाचा जन्म झालेला आहे, हे जग जाहीर आहे. राम हा भारताचा आत्मबिंदू आहे, म्हणजे राम हा आत्मा आहे भारताचा. खरे. आणि त्या भारतामध्ये अयोध्या असं एक स्थळ आहे तिथं बाबरचा ढाचा उभा केला आणि तो काही वर्षापूर्वी हिंदुत्ववाद्यांनी एकत्र होऊन पाडला. मग आपण असं म्हणू शकतो का तिथं काय असं होतं का, बाबरचा ढाचा आपण पाडला तो का पाडला, तिथं मंदिराचे अवशेष मिळाले. म्हणजे माझा सांगायचा तात्पर्य कुठलाही विषय घ्या, हिंदूंनी कधीच क्रिया केली नाही, हिंदूंनी प्रतिक्रिया केलेली आहे. बरोबर. आणि मग त्याला आपली लोक आपल्या समाजातली काही लोक मग म्हणतात की तुम्ही अरे प्रतिक्रिया का करता, ती काळाची गरज आहे, ती जर केली नाही ना तर तुम्ही आम्ही सगळेच धोक्यात येणार आहे भविष्यात, म्हणून तो हिंदुत्ववाद जपला गेला पाहिजे, साधारण मला असं वाटतं. बरोबर. जसं आता म्हटलं की अयोध्येमध्ये राम मंदिर होतं, त्याच्यावर ढाचा उभा करण्यात आला होता, तसे असे बरेच मंदिर आपण बघतो त्याच्यावर आता मस्जिद बांधलेली आहे, तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मत तर आमचं 100% हेच आहे की तुम्ही अयोध्या मंदिर तर आहेच, पण पूर्वीचा जो भारत बघितला असेल, फक्त हे अनधिकृत म्हणजे फक्त मंदिरावरती अनधिकृत बांधकाम नाही झालेलं. हा भारत देश आपण पूर्वी बघितला ना, काबूल, कंदहार, इराक, अफगाणिस्तान, हा पूर्वी काय भारताचा भाग होता. म्हणजे 1947 मध्ये पाकिस्तान विलीन झाला भारतापासून, तो धर्माच्या आधारावर झाला. म्हणजे पाकिस्तान आकाशाचा हिस्सा होता, भारताचाच हिस्सा होता. तसंच इथली जी काही मंदिरं आहेत, मग ते मथुरेचं असेल, काशीचं असेल, त्या प्रत्येक ठिकाणी अनधिकृत थडगी उभी केली बाबरच्या नावाने, अकबराच्या नावाने. आणि आपली जी काय प्रमुख देवता आहे, म्हणजे शंकर महादेव असतील, श्रीकृष्ण असतील,
यांची जी प्रमुख म्हणजे वृंदावन आपण पाहतो मथुरा हे श्रीकृष्णाचे जन्मस्थळ आहे, अयोध्या रामाचं जन्मस्थळ आहे, ज्ञानवापी काशी म्हणजे या प्रकृतीची निर्मिती काशीपासून झालेली आहे, तिथं मस्जिद उभी केलेली आहे आणि हे जग जाहीर आहे. आजही तिथे गेले तर मंदिराचे अवशेष सापडतात आणि जसा जसा हिंदू जागृत होणार आहे तसे तसे येणाऱ्या काळात जेवढे काय आपल्या मंदिरावरती अतिक्रमण झालेले आहे हे 100% आपण परत घेणारच आहे. अच्छा, त्याबद्दल काय दुमतच नाही. आपण जे बघतो की गड किल्ल्यावर जरी साफसफाई मोहीम राबवायची असते तरी सुद्धा केंद्राकडनं परमिशन लागते आपल्याला, किंवा एक दगड जरी हलवायचा असला तरी परमिशन लागते, पण इतकं अतिक्रमण मग कोणाच्या सांगण्यावरून होतंय? छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे काही आता आपण पाहत आहोत गड किल्ले आहेत तर बऱ्याच गड किल्ल्यावरती अतिक्रमण झालेले आहेत. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं साधं माझे जवळच्या ज्या संघटना आहेत सह्याद्री प्रतिष्ठान असेल श्री शिव प्रतिष्ठान असेल यांचं गड किल्ल्यांवरती फार मोठं काम आहे. म्हणजे मी जे आमचे श्रमिक गोजगुंडे ते मित्र आहेत आमचे त्यांचं गड किल्ल्यांवरती फार चांगलं काम आहे. म्हणजे ते तिथले ज्या शिवाजी महाराजांच्या काळात टाक्या होत्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी तिथे गाळ साठलेला आहे, तो गाळ जर काढायचा असेल तरी पुरातत्व खातं त्यांना त्रास देतं. परत तिथं काही शिव मंदिर असेल जुनं तिथं जर परत उभारणी करायचं असेल तरी पुरातत्व खातं त्रास देतं. एवढंच काय रायगडावरती जो नंदी त्या नंदी तिथं पितळाचा नंदी काही वर्षाअगोदर बसवण्यात आला होता पण तोही परत काढण्यात आला. पुरातत्व खात्याचं इतकं बारीक लक्ष आहे सगळ्या गोष्टीवरती जे चांगलं काम करतात याचा आम्हालाही त्रास होतोय. पण आता कसं आहे अलीकडे आपण पाहत आहोत मेरा देश बदल रहा आहे आणि माझा देश जसा बदलतोय ना तसं लोकांना कळायला लागलेलं आहे की पूर्वी कसं होतं दृष्टी देणारा एक कोणतरी नेता लागत असतो समाजाला, आता समाजाला दृष्टी आलेली आहे. आपण शिवाजी महाराजांचे गड किल्ले तर वरती अतिक्रमण झालेलंच आहे आणि ते काढण्यात यावं अशी बजरंग दलाची सर्व हिंदुत्ववादी संघटनेची मागणी आहेच. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं ना की हिंदुत्व तुम्ही का करता, म्हणजे हा जो काय बाहेरनं आलेला मुस्लिम समाज आहे आज आपण पाहत आहोत कुठलाही गड किल्ल्यावरचा नंदी हा सुरक्षित नाहीये, तो दगडाचा आहे तरी त्याला छंदीने तोडलेला आहे. तुम्ही हंपीला जर गेले ना तर हंपीची जी वास्तू बघसाल ना कृष्णदेवरायाने बांधलेली ती वास्तू आपल्याला सांगून जाते की भारत किती वैभवशाली होता. पण ती वास्तू आत्ता जर आपण पाहिली ना तर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येतं. ती दगडाची असून पण आहे ना त्याला छंदीने हातोडीने फोडलेलं आहे त्या वास्तूंना. म्हणजे जर दगडावरती एवढा राग असेल ना तर तुमच्या आमच्या माणसांवरती किती त्रास असेल. काफीर म्हणून ते आपल्याला त्याच नजरेने बघतात आणि आपल्या लोकांना जागरूक करण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. एक वाक्य आहे मी हिंदू जगाने आया हूं और मी हिंदू जगाकर जाऊंगा. मी किती वर्ष जगन याला महत्व नाही, मी जगताना माझं हिंदुत्व कसं जोपासेल याला मी जास्त महत्व देतो. तेवढ्यासाठी देतो की जसं तुम्ही म्हटले की शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती अतिक्रमण झालेले, अतिक्रमण फक्त मंदिरांवरती गड किल्ल्यांवरती नाही झालेली. आता जे आपण पाहतोय महाराष्ट्रात असेल किंवा भारतात असेल हे जे मुस्लिम समाज आहे हा मुस्लिम समाज हा कुठनं बाहेरनं आलेला नाहीये, इथल्या आपल्या लोकांवरतीच आतोनात अत्याचार करून त्यांना धर्मांतरित केलेले. म्हणजे ते पूर्वी मुसलमान होते का तर नव्हते, त्यांना पळून जाण्याची भीती दाखवली, त्यांना मारून टाकण्याची भीती दाखवली, त्यांच्या आया बहिणी नाचवण्याची भीती दाखवली किंवा नाचवले या भीतीपोटी आपली काही लोक मुस्लिम झालेली. ते पूर्वी मुसलमान नव्हते म्हणजे थडगी तर अनधिकृत आहेच पण इथे जे काही वर्ग राहतोय ना मुस्लिम समाज म्हणून हा आपण पूर्वीचा हिंदूच आहे हे त्यांनी विसरून चालणार नाही कधीच. आणि निश्चितच येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती अतिक्रमण आहेत, कायदेशीर मार्गाने हिंदुत्ववादी संघटना ते पाडतील. तरी 350 किंवा 400 वर्षापासून जे धर्मांतरण सुरू आहे ते आजही सुरू आहे, फक्त ते आता वेगळ्या पद्धतीने धर्मांतरण करतायत अशी न्यूज येते किंवा असं बातमी आपण ऐकतो, तर त्यावर तुम्हाला काय वाटतं? धर्मांतरण दोन प्रकारचं होते, एक तलवार बघून सलवार घातला जातो, म्हणजे तलवारीच्या टोकावरती सलवार घातला जातो. आपण बघितलंय काश्मीर आपलंच होतं, काश्मीरी पंडित तिथं बागायतदार होते ते आपल्यासारखे सेक्युलरवादी होते की बाबा आमच्या त्या जमिनी एवढ्या मोठमोठ्या आहे, इथला जो बाहेरचा वर्ग येतो आमच्या इथं कामाला येतो कशाला आमच्या अतिक्रमण करणं, असाच झोपलेला हिंदू होता. एक वेळ अशी आली की एका दिवसात एका रात्रीत 2.5 लाख हिंदूंना पलायन करावं लागलं आणि आजही ते निर्वासित म्हणून काश्मीरी पंडित जगत आहे. हे झालं एक प्रकारचं धर्मांतरण.
आणि दुसरं जे आहे म्हणजे दुसरं आहे ना ते तो एक विष आहे, विष स्लो पॉइजन आपण त्याला ख्रिश्चन धर्मांतरण म्हणतो. ते कशा प्रकारचं आहे तर आपण पाहतो सेवेच्या माध्यमातून धर्मांतरण किंवा कुणाला काय अडचण असेल ती सोडून धर्मांतरण. म्हणजे आपण पाहतो मदर टेरेसा असेल, डॉन बॉस्को असेल, जे सेवन सिस्टर काही वर्षात अगोदर आपल्या भारताचे एक चांगले आपण त्यांना राज्य म्हणून ओळखले जायचो, पण तिथे धर्मांतरण कसं करण्यात आलं, काही आरोग्य सेवा कमी होती, महाविद्यालय कमी होते, तर ते एक प्रकारचं धर्मांतरण सेवा देऊन त्यांचं धर्मांतरण घडवण्यात आलं. आपल्या समाजामध्ये म्हणजे मी कायम एकच सांगतो सगळ्यांना की हिंदू ज्या ठिकाणी जास्त संख्येने आहे का तिथं कुठलाही समाज आहे ना कधीच दुर्लक्षित होऊ शकत नाही किंवा दुखावला जाऊ शकत नाही. म्हणजे अख्ख्या जगामध्ये तुम्ही असं एकही उदाहरण मला तुम्ही शोधून दाखवा की आपण कुणाला तरी तलवारीच्या धाकावरती म्हटलंय चल आमची आता इथं 1000 लोक आहे तू आमच्या धर्मात ये नाही ते इथनं पळून जा, असं सिंगल उदाहरण अख्ख्या जगात कुठंच मिळणार नाही. आणि किंवा आपण कुणाची तरी मदत केलेली जसं आपण म्हणतो की बाबा मदर तेरेसाने चांगली कामं केली, स्वागत आहे अशा सगळ्या चांगल्या कामांचं, पण धर्मांतरण किती झाले त्याच्याकडून. मग आमच्या धर्मामध्ये किंवा आमच्या संस्कृतीमध्ये असे सामाजिक कार्यकर्ते झाले नाही गो, अण्णा हजारे सारखे झाले, सिंधुताई सपकाळांसारखे आले, हजारो नाव आहे, हजारो नाव, पण तुम्ही बघा त्यांनी सेवा करताना कोणाची जात धर्म कधीच विचारले नाही किंवा कुणाची मदत केली ना आता तो हिंदू असं सिम्पल उदाहरण नाही, सिम्पल एक एक उदाहरण नाही असं एक. त्याच्यामुळेच हे जे काय धर्मांतरण चालू आहे ते ह्याच दोन गोष्टीवरती चालू आहे. जिथं मुस्लिम समाज 1000 असणार आणि हिंदू 2 असणार ना तर तिथं आपल्याला पळून जाणं निश्चित आहे. जसं भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि त्यावेळेस पाकिस्तानात जे काही हिंदू होते त्यांचे ट्रेन मधनं आपण बघितलेत अशा अक्षरशः जसं गावाच्या पोत्यातनं धान्य पडावं का असे प्रेत पडत होते. आणि ज्यावेळेस हित दंगली चालू झाल्या त्यावेळेस गांधीजींनी सांगितलं की नाही मुस्लिम लोक इथं राहू शकतात, त्यावेळेस ते इथं 8% होते साधारण, आज ते 22% झालेले, 22%च्या वरती, 22% ऑन रेकॉर्ड, 22% ऑफ द रेकॉर्ड हे 32% असू शकतात. आणि तेच उलट घ्या तुम्ही, पाकिस्तानामध्ये 8% होते ते आता पॉइंट मध्ये आलेले, पॉइंट मध्ये. तर त्या धर्मांतरण या दोन प्रकारचं चालतं, एक फसवून आणि एक तलवारच्या टोकावरती. बरोबर. आता बॉर्डरवरून सुद्धा काही लोक आपल्या देशात घुसखोरी करतात, रोहिंग्या असतील. तुम्ही म्हटलं की ऑन रेकॉर्ड आपल्याकडे 8% किंवा 22% असू शकतात, पण जे ऑफ रेकॉर्ड आहे ते जास्त घातक आहेत. तर हे जे लोक आहेत जसं रोहिंग्या असतील किंवा बाकीचे आता बांगलादेशमधून पण आपल्याकडे येतील, तर त्यांच्यावर काय रोक लावायला पाहिजे? जसं की तुम्ही प्रश्न विचारला की बाबा रोहिंग्या असेल, बांगलादेशी असेल, बंगालमधनं घुसखोर, हे 10% नाही, हे जास्त प्रमाणात आहे. आणि याच्यावरती काय ऍक्शन घेतली पाहिजे? ऍक्शन तर केंद्र सरकारने, आपण अमित शहाचं भाषण जर ऐकलं असेल लोकसभेतलं तर फार सुंदर आहे, CAMRC कायदा ते आणतात ते. म्हणजे त्यांचं असं ठाम मत आहे, इस्लामिक कंट्री किती 58 इस्लामिक कंट्री आणि हिंदू म्हणजे थोडक्यात हिंदूंसाठी कंट्री कुठली ते एकमेव ही हिंदुस्थान. इथले जे काय बाहेर जे हिंदू राहतात त्यांच्यासाठी एकच देश सुरक्षित आहे तो हिंदू देश. आणि जे काय बाहेर ना आलेले त्यांना आम्ही का पोसायचं? बरोबर. त्यांच्यासाठी बाकीच्या कंट्री आहेत ना, त्यासाठी ते कायदा आणतात ते CA सारखा कायदा त्यांनी आणलेलाच आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट आता पडताळणी चालू आहे विश्व हिंदू परिषदे याच्यामध्ये लीड घेऊन, जे आपल्या इथे जुना सिंधी समाज आलेला आहे त्यांचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित बघून त्यांना इथलं सिटिजनशिप देण्यात यावी याच्यासाठी CA कायदा आहे. NRC कायदा अजून अंमलात आलेला नाही पण तो लवकरच येईल. NRC मार्फत जिथं इथं अनधिकृत जे रोहिंग्या आहेत आणि जे बांगलादेशी आहेत, आत्ताही पोलिसांना जर सांगितलं तर पोलिस त्यांचा व्यवस्थित बंदोबस्त करतात, त्यांना जेल होती किंवा त्यांना परत सोडलं जातं. असे कायदे आता हळूहळू येत आहेत देशामध्ये, त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. आपण पाहिलं असेल मागं कायदा आला त्यावेळेस काही समाजाच्या लोकांनी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून या गोष्टीला विरोध केला. विरोध जे इथले स्थानिक मुस्लिम आहे त्यांना आमचा विरोध नाहीच आहे, पण जे अनधिकृतपणे राहतात त्यांना 100% विरोध केलाच पाहिजे ना. भारत काही काय धर्मशाळा असू शकत नाही ना, कुणी आणि कुणी इतर राहावा. तुम्ही अमेरिकेत जाऊन असं करू शकता का? नाही करू शकत ना. त्याच्यामुळे ह्याच्यावरती कायदा तर होतोयच आहे आणि आपल्यासारख्याही जागरूक नागरिकांनी जागरूक राहिलं पाहिजे, आपल्या शेजारी कोण राहतोय आणि आपली खोली आपण कुणाला भाड्याने देतोय याची व्यवस्थित पडताळणी झाली पाहिजे. बरोबर. तरी तुमचा नेमका विरोध कशाला आहे? एक म्हणजे धर्म परिवर्तन याला आहे का जबरदस्तीने धर्म परिवर्तन याला आहे?
आमचा विरोध धर्मपरिवर्तनाची एक मी तुम्हाला विषय सांगितला. धर्मपरिवर्तन का होतंय? एक तर ख्रिश्चन समाज जो काय स्लो पॉइजन टाकतोय आपल्या समाजामध्ये त्याच्या माध्यमातून ते धर्मपरिवर्तन, आणि धर्मांतरण जे तलवारीच्या टोकावरती केलं जातं त्याला आमचा विरोध आहे. तो राहणार आहे भविष्यात. आणि जे संविधानाने दिलंय की तुम्हाला जो काही धर्म स्वीकारायचा असेल कुठल्याही धर्मात जाऊ शकता आपण, आमचा त्याला काही विरोधच नसणार ना. म्हणजे फोर्स असेल जिथं ताकद दाखवली जाईल, जिथं तिथं बजरंग दल त्यांच्या स्टाईलने ताकद दाखवतोय. असं काही नाही दाखवलेलं नाही. पिंपरी चौड शहरात आजही ती ताकद दाखवली जाते, ते त्या स्टाईलने दाखवली जाते. हा जिथं आता भारतीय संविधान आहे ज्याला जो धर्माचं अनुकरण करायचं असेल त्याला काही अडवलेलं नाही. मी तर सुरुवातीलाच सांगितलेले हिंदू धर्मात 100% नास्तिक असणं हे पण हिंदुत्वाचंच एक लक्षण आहे. त्याला काय मी उभा गंध लावला आणि किती मोठा लावला आणि मंदिरात 3 वेळा घंटा वाजवली आणि यांनी 2 वेळा वाजवली तर तो काय कमी हिंदू आणि मोठा हिंदू असं काहीच नाही. हे फार म्हणजे हिंदुत्व सांगायचं म्हटलं तर विनायक दामोदर सावरकरांनी 2 शब्दात सांगितलेली, जो या भारत भूमीला भारत माता मानल आणि वंदे मातरम म्हणताना त्याला थोडी लाज शरम वाटणार नाही तो हिंदू. पण आज आपण काय पाहत आहोत, भारतामध्ये भारत माता की जय असं मी म्हणणार नाही, असं विधानसभेत आबो आज मी म्हणतो. आणि आमच्या भागातील आमचा महेश दादा ज्यावेळेस त्याला कडाडून विरोध करतो की ए आबू तू जर विरोध करशील, संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि संभाजी महाराजांना धर्म बदलण्यासाठी किती आतोनात छळ झाला, म्हणजे हे काय करतात आपल्या लोकांचा बुद्धिभेद करतात. आणि त्याला त्याच अनुषंगाने त्याच तुडीस तुड उत्तर देणारे लोक आहेत ना आपले. म्हणजे आबू आज मी जर ठामपणे म्हणत असेल की मला भारत माता की जय म्हणायची नाही आणि त्याला कुठल्याच रोख पद्धतीने उत्तर द्यायचं नाही, ह्याला काय अर्थ आहे? अशा लोकांनी भारतात राहूच नाही ना. मग त्यांच्यासाठी पाकिस्तान आहे, पाकिस्तान मध्ये जाऊन ते सेफ राहू शकतात. आता आपण न्यूज चॅनलवर बघतो की हिंदू खतरे में है असं न्यूज आपल्याला ऐकायला येत आहे, तर ती कितपत खरी आणि खतरे में है म्हणजे नेमकं काय? मी तर व्यवस्थित आहे बाबा, मला काय इथं धोका नाही, सगळे शेजारी पाजारी चांगले आहेत. तो खतरा नेमका कोणता खतरा आहे तो काय माहिती आहे का? तुम्ही जो प्रश्न विचारला ना त्याचं एक उत्तर असं आहे, माझ्या घरा शेजारी जो राग लागत नाही ना तोपर्यंत मी खतरे में नाही आहे, याचा एवढाच अर्थ होतो. आजूबाजूला काय चाललंय आपण बघितलं ना त्यावेळेस आपल्या लक्षात येतं आज लवजियाचं प्रमाण किती वाढलेलं आहे. म्हणजे हे ज्यावेळेस आम्ही लोकांना सांगतो ना त्यावेळेस ते नाही नाही म्हणतात, पण ज्यावेळेस घरापर्यंत येतं ना, म्हणजे जोपर्यंत आपल्या घरा शेजारी किंवा आपल्या घरात घरा शेजारी आपल्या आग लागली ना तरी आपली लोक अशी आहे की दरवाजा लावून घेतील. अरे त्याच्या घरात लागलीत ना, आपल्या घरात काय याला वेळ लागणार आहे? ती कधी येऊन जाईल आणि कधी आपण संपल हे आपल्यालाही कळणार नाही. हिंदू खत्री में तसाच होत चाललेला आहे. म्हणजे त्याला ते सर्व धर्म समभाव याचा पगडा लावला जातो आणि मग नाही आपण हिंदुत्ववादी तुम्हाला येऊन तुमचा बुद्धिभेद करतील. हिंदुत्ववादी बुद्धिभेद करायचं काय कारणच नाहीये. जे काय समाजात दिसतंय ना ते उघड उघड आहे, आम्ही कुठे गेलेलो नाहीये. जो लोगड आहे ना त्या लोगडावरती दर्गा असायचं कारणच काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा गड हा फक्त भगव्यांनीच भरलेला पाहिजे, तिथं दुसऱ्या झेंड्याचं कामच काय? जसं आपण पाहिलं विशालगडावरती एवढी मोठी मस्जिद उभी राहती, ती भरायचं कारणच काय ना? मग जर आपण जर झोपून राहिलो ना, म्हणजे तुम्ही पाहत असाल जिथे 1000 लोक आहेत दुसऱ्या समाजाची आणि आपल्या समाजाची कमी लोक आहेत, तिथं मला तर तुमच्यासारखे मी म्हणत नाही पण माझे बरेच मित्र आहे मला असे म्हणतात, अरे नाही तुम्ही फक्त भीती दाखवताय तसं नाही. मग मी त्यांना मी स्वतः म्हणतो तुम्ही कोंडवा असेल, तुम्ही चिखलीतला गोदळवाडीतला भाग असेल अशा भागात तुम्ही जावा, मी स्वतः तुम्हाला एखादी फ्लॅट घेऊन देतो आणि कोंडव्या सारख्या भागात तुम्ही तुमची फॅमिली घेऊन राहा, फॅमिली घेऊन, आणि तुम्हाला किती सेफ वाटतं सांगा, आणि तुम्ही आपल्या भागात या तुम्हाला किती सेफ वाटतं हे तुम्हाला कळून येईल. खरे खरे. तरी आता हिंदूंनी किती जागरूक व्हायची गरज आहे, एकत्रित येत नाही आपला समाज, हा एक वीक पॉईंट आपल्या समाजाचा. सगळ्यांना माहिती की काही झालं तरी तो इंडिव्हिज्युअल पद्धतीने तोंड देईल, पण आपण 10 लोक एकत्रित येऊन काही करत नाही हे माहिती आपल्याला, तर त्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे? काय हिंदूमध्ये एकत्र यायचं, आपण पाहत आहोत आपला समाज आहे ना जाती जातीमध्ये फार भयंकर विभागत चाललेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज म्हणजे काही संभाजी महाराजांच्या नावाने फालतू संघटना आहे, संभाजी ब्रिगेड, त्यांना तर संभाजी म्हणजे लायकी नाही,
ते मम्माजी ब्रिगेड हे काय करतात माहितीये का, आपल्या समाजामध्ये दुहे माजवतात. म्हणजे इथला कुठला समाज स्ट्रॉंग आहे तर मराठा, तर मराठा समाजाला कशा प्रकारे हे करायचं, म्हणजे आपली जर गुढीपाडवा आपण सण आपला बघतो, हा आपला 9 वर्ष आहे मराठी 9 वर्ष, पण ते काय बुद्ध भेदपासार होतात, संभाजी महाराजांची हत्या झाली मग ते ब्राह्मणांनी त्यांचं शिर सगळे काही फिरवलं, त्यातनं गुढी उभी केली. पण आज आपण पाहत आहोत तुकाराम महाराजांच्या ग्रंथामध्ये गाथेमध्ये ही गुढीचा उल्लेख आहे. म्हणजे घुडी ही राम ज्यावेळेस वनवासात नाला ना त्यावेळेस उभारली होती. बरोबर. पण ते काय करतात माहिती का, इथल्या समाजामध्ये ना बुद्धिभेद तयार करतात. तुम्ही घुडी उभारू नका, तुम्ही घुडी उभारायची नाही, तुम्ही फक्त भगवा झेंडा उभा करा. आता भगवा झेंडा आपला आस्थेचं प्रतीक आहे, त्यामुळे आपल्यासारखे शिवभक्त काय म्हणतात, अरे घुडी नाही उभारली, भगवा झेंडा माझ्या घरावर उभारला तर चांगलीच गोष्ट आहे. पण कालांतराने एखादा माझा मित्र अजून सेक्युलर असेल माझ्यापेक्षा, तो काय म्हणेल, मी भगवा का उभारू, मी तिरंगा उभा करतो. घुडीची परंपरा लांब जाईल, लुप्त होत जाईल. हा असा बुद्धिभेद केला जातो, त्याच्यामुळे तो हिंदू समाज एकत्र येत नाही. म्हणजे आता मी तुम्हाला इथल्या मराठा समाजाचं उदाहरण दिलं, म्हणजे जाती जातीमध्ये आपण कसे दुभागले जाऊ ह्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा काम करते. आणि 100% भारत हा कसा कुमकुवत होईल, म्हणजे तुम्ही जर कर्नाटकात गेले तर तिथला लिंगायत समाज हा हिंदू धर्मापासून कसा लांब जाईल, इथं ते कर्नाटक समाजात तो प्रयोग त्यांनी जास्त हे केलेला आहे. तुम्ही जर पंजाबला गेले तर पंजाबमध्ये खलिस्तानी आपण बघतो फार मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहे, तर पंजाबी समाज हा खलिस्तानच्या बाजूने कसा जाईल. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून हिंदूंच आहे ना जाती जातीमध्ये विभाजन करतात, त्याच्यामुळे काय होतं हिंदू समाज एकत्र यायला वेळ लागतो. पण निश्चितच आपण पाहत आहोत, जसं मी पहिले एक वाक्य वापरलेलं आहे, मी हिंदू जगाने आयो, देशात बदल घडतोय आणि तो बदल आपला घडवायचा आहे. आपण आज हिंदू आहोत, आपल्या पूर्वजांनी तलवार बघून सलवार घातली नाही, म्हणजे त्यांनी काहीतरी तिथे शौर्यच दाखवलं असेल त्यावेळेस, त्यामुळे आजही आपलं हिंदू म्हणून आपण जन्माला आलो ही काय छोटी गोष्ट नाही. बरोबर. म्हणजे आज आपण पाहत आहोत भारतामध्ये पूर्ण इस्लामिक अतिक्रमण झालं होतं, त्याच्यातूनही आपण आपले वंश आपले पूर्वज हे हिंदू राहिलेले आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जायचंय. हिंदुत्वापासून तर धोका काहीच निर्माण नाही होऊ शकत, कधीच नाही होऊ शकत. आता नुकतीच एक घटना पाहिली आपण बांगलादेशमधली, की आरक्षणावरून त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि नंतर जातीय दंगली भडकल्या आणि त्या सगळ्यांमध्ये हिंदू महिला टार्गेट केल्या गेल्या, तर असं का होतं, म्हणजे आंदोलन कशासाठी करतोय आपण आणि प्रत्येक आंदोलन जेव्हा बिघडतं तेव्हा ती जातीय दंगलमध्ये कशी कन्वर्ट केली जाते. बांगलादेशाचा जो विषय तुम्ही आता घेतला ना, तर बांगलादेशाचा जो विषय तो सगळा आरक्षण आणि त्यांच्या अंतर्गत राजकीय सगळा बांगलादेशातला विषय होता, पण त्याच्यात टार्गेट कोण झाला, हिंदू झाला. मग हिंदू खत्रेमे आहे का, 100% खत्रेमे. विषय कुठला होता आरक्षणाचा, तो आला कुठं, हिंदू मुस्लिम वरती. आता या भारतात आपलेच काही गांडू लोक आहेत जे म्हणतात बजरंग दल, RSS वाले, हे भाजपवाले, धर्म ह्यांच्या ह्यांच्यात भांडणं लावते ते, हे हिंदुत्ववादी दुःखी वाढवायचं काम करतात ते. मला त्यांना सांगायचंय या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून, त्या बांगलादेशमध्ये RSS आहे का, बजरंग दल आहे का, कुठली अशी संस्था आहे का आपली जिथं कट्टरवाद पसरवती, मग तिथं हिंदू का टार्गेट झाला. बरोबर. अरे आत्ताच वेळ सुधारण्याची, ज्यावेळेस आपल्याला मारले जाऊ ना त्यावेळेस मी माळी आहे, मी मराठा आहे, मी कुंभार आहे, मी चांभार आहे, पाटील आहे, असं बघून कोणी तुम्हाला सोडणार नाही. तू काफीर आहे, तू मूर्तीपूजक आहे, तू हिंदू आहे, त्यामुळे तुम्हाला मारतील. आणि महिलांना टार्गेट एवढ्यासाठी केलं, सॉफ्ट टार्गेट ना, महिलांना मारायचं, महिलांवरती अहो यांची आहे ना, यांची नीतीच ती. म्हणजे माझ्यासारखा कधी कट्टर हिंदुत्ववादी किती असेल ना, तरी कुठल्याच महिलेवरती कधी अत्याचार करू शकत नाही, कारण की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. बरोबर. शिवाजी महाराजांचं तर बघितलेलं आहे, कल्याणच्या सुभेच्या सुनेला पण आहे ना, चोळी बांगडी देऊन परत पाठवलेले. आणि हे बांगलादेशमध्ये घडतंय आणि तरी आपलीच लोक आपल्याच लोकांमध्ये भांडणं लावतात आणि पोळ्या शकतात. मी हिंदुत्वाचं काम करतोय ना, मी माझ्या घरासाठी नाही करत, मी माझ्या शेजारचं घर वाचवण्यासाठी करतोय. बरोबर बरोबर. हे लवकरात लवकर कळणं गरजेचं आहे. बांगलादेश हे आपल्यासाठी एक खूप मोठं उदाहरण आहे आत्ताच्या काळामध्ये, जे काय भारतात अस्थिरता निर्माण करण्याचं. आणि ज्यावेळेस भारतात अतिक्रमण होईल, आक्रमण होईल ना, चीन एका साईडनी करण, पाकिस्तान एका साईडनी करण, इथले अंतर्गत तर इतके, म्हणजे माझा मिलिटरी वरती इतका विश्वास आहे ना, आपल्या देशाची मिलिटरी इतकी सक्षम आहेत ना, कि तो जो भयानक शत्रू आहे का, एक कण भरपण आहे ना, आतमध्ये येऊन नाही जाणार त्यांना. पण इथं आतमध्ये ज्यावेळेस बंदुका
उलट्या फिरतील ना आपल्या वेळेस, त्यावेळेस आपल्याला खरं कळणार आहे आपले कोण आणि बाहेरचं कोण. त्यावेळेस पोलिसांना या शक्य होणार आहे ज्यावेळेस हित अंतर्गत चालू होईल सगळ्या गोष्टी. त्यामुळे जागरूक राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. आता तुम्ही जे एवढं मोठं वक्तव्य केलंय की भारताला दोन ठिकाणावरून आपल्याला, दोन किंवा त्याच्याहून जास्त ठिकाणावरून आपल्याला धोका आहे, एक म्हणजे बॉर्डरवर आणि एक म्हणजे आपल्या आतच, तर तुम्ही जे सेंटेन्स वापरला होता त्यावरून हिंदू जे युवक आहेत त्यांची माती भरतणार नाहीत का? किंवा युनिव्हर्सिटी लेवलला किंवा आता कॉलेज लेवलला सुद्धा काही लोकांची मैत्री असते, सोबत राहतात, सगळ्या धर्मांचे लोक घेऊन ते सोबत राहतात, तर त्यांच्या द्वेष पैदा होणार नाही का? द्वेष पैदा करण्यासारखं मी काय बोलतच नाही. मी फक्त एवढंच सांगतोय की भारतामध्ये जे काय अतिरेकी संघटना राहते, म्हणजे आज आपण पाहत आहोत पुण्यामधनं आता काही अतिरेकी सापडले गेले, त्याला आपले इथले काही लोक मदत करतात. मुस्लिम असो ख्रिश्चन असो, हिंदुत्वाची व्याख्या मी वारंवार सांगत आले, भारत माता की जय म्हणावं, वंदे मातरम म्हणावं, तो हिंदू आहे. मी हीच व्याख्या सांगतोय. पण तिकडे जर आता अतिक्रमण झालं तर आपल्या देशातही जसं रोहिंग्या बांगलादेशी इथली जे काही अतिरेकी संघटना काम करतात, हे पुण्यामध्ये एक डॉक्टर बघितला आपण, एवढा शिकलेला माणूस तोही वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईमध्ये सहभागी होता. आजमल कसाब आला, तो आला तर तो काय आला म्हणजे त्याला इथनं काहीच इनपुट गेलेलं नाही का? मला हेच सांगायचं आहे की भारतात जे अंतर्गत जे काही छुप्या संघटना काम करतात ना त्यांचा फार मोठा धोका आहे. त्याच्यातनं मी माती भडकवत नाही, उलट माती जागरूक करतोय लोकांची की सतर्क राहावा, आपल्या आजूबाजूला कोण राहतंय काय राहतंय याची माहिती वेळोवेळी पोलीस प्रशासनाला द्या. वेळीच त्यांना जर पकडलं तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो मोठी. आणि म्हणजे माझे जवळचे एक पी आहेत, ते पहिले सीआयडी मध्ये कामाला होते, त्यांनी मला एक विषय सांगितला की ज्यावेळेस आजमल कसाब हे लोक आले त्यावेळेस त्यांनी ते आजमल कसाबला पकडला होता, त्यावेळेस त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता, म्हणजे इंटरव्ह्यू थोडक्यात त्याची विचारपूस केली होती. तर त्याचे काही साथीदार आहे ना भारतात राहायला आले होते, महाराष्ट्रात काही भागात राहिले होते. तर घरमालकाला यांनी बोलावलं आत्ता, घरमालक काय म्हटला ना ते आले होते राहायला, ते राहायला आले, मला काही माझं भाडं देत होते, मी काही विचारलं नाही. त्यावेळेस तो म्हटला अरे आपली लोक इतकी मूर्ख आहेत ना, तुम्ही घर ठेवलं ना भाड्याने, बाबा तो कामालाच कुठं जात नाही, तो दिवसभर घरात आहे, त्याच्या घरात बाहेरची चार माणसं रोज वेगवेगळी माणसं येतात, त्याला भेटतात आणि तो वेळच्या वेळेस भाडं देतोय. त्याचा नेमका सोर्स काय, तू कुठून आलाय, तुझं आधार कार्ड दाखव, तुझं पॅन कार्ड दाखव, हे जर केलं एवढं जरी सतर्क राहिला ना माणूस तरी पोलीस प्रशासनाला फार मोठा हातभार लागू शकतो. मदत होते दादा, या पॉडकास्टचा आधी जेव्हा आपण भेटलो, जेव्हा गप्पा गेल्या, तेव्हा आपल्याला दिसतं की आपण ॲज अ हिंदू म्हणून ज्या दोन तीन संघटना, ज्या मोठ्या संघटना आपल्यासाठी काम करतात त्यांना लोक नावं ठेवतात. म्हणजे लवजीसाठी एक संघटना काम करते स्पेशल, ज्या मुलींना रेस्क्यू करणं म्हणा, किंवा मग गोहत्या रोखण्यासाठी एक स्पेशल संघटना काम करते गोरक्षा म्हणा, किंवा विश्व हिंदू परिषद काम करते. तर मग ह्या संघटनांना लोक नावं कशी ठेवतात? तरी कामी लोक आहेत, त्यांना हिंसा करायची आहे, त्यांना द्वेष पसरवायचा आहे, त्यांना काही कामधंदे नाही, असे काहीतरी टोमणे वगैरे मिळतात, तर ते ऐकल्यावर तुम्हाला वाईट वाटतं का? वाईट वाटतं माणूस आहे म्हटल्यावर. पण काय माहिती आहे का, सावरकरांचं एक वाक्य आणि ते फार चांगले आहे, मला मुसलमान आणि ख्रिश्चनांपासून नंतर धोका आहे, पण मला माझ्या हिंदूंपासून धोका आहे प्रथम. बरोबर आहे, असं सावरकर म्हटले होते. त्याच्यामुळे ते आहे, पण ते ठीक आहे. आपण म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना जो धोका कुठून झाला असेल तो आपल्याच लोकांपासून झालेला आहे. आणि आपण पाहत आहोत मराठा हा फक्त महाराष्ट्रासाठी लढला नाही, हा काबूल कंधार आटके पार झेंडे लावलेत मराठ्यांनी, कुठपर्यंत आटके पार, आणि त्यांना जर तिथले हिंदू समाजाने त्यावेळेस मदत केली होती तर काय बिशाद झाली असती, कुठल्या बाहेरच्या अतिक्रमणाची अहमदशाह अब्दालीची काय बिशाद होती महाराष्ट्रावरती, म्हणजे त्या लढाईत मराठे हरले असं म्हणतात. मराठे हरले नाही ऍक्च्युली, मराठ्यांना पाणी पण मिळालं नाही, ती जर रसद मिळाली असती ना त्यांना तर आज भारताचा इतिहासच वेगळा राहिला असता. ठीक आहे, हिंदुत्वाचं काम करतोय, हे तर एवढ्या गोष्टी आपल्याला सोसल्या पाहिजे. आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या पूर्वजांनी त्यांनी तर काय सोसलेले, म्हणजे शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास बघितला त्यावेळेस पाच पाच शया भारतात थया थया नाचत होत्या. आत्ता मला बोलायचंय, मला लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून लोकशाही मिळालेली आहे, संविधान मिळालेले आहे, मी माझे मुद्दे मांडू शकतो. पण शिवाजी महाराजांचा काळ आपण पाहिला तर पाचही पाच शया थया थया नाचत होत्या, सर्वत्र अंधार होता. बरं, इथं जर या परकीय आक्रमणाच्या विरुद्ध शब्द बोलला तर काय, एक वर्षाची शिक्षा नव्हती, जामीन नव्हता,
डायरेक्ट सुरी होती, डायरेक्ट ह्याच्यातूनही त्यांनी फक्त 8 ते 10 सवंगड्या घेऊन त्या रायरेश्वरावरती रक्ताचा अभिषेक केला आणि हिंदवी स्वराज्य हो ही श्रींची इच्छा आहे असं ते बोलले. त्यांचा आदर्श आपण घेत आहोत तर मग काय आपल्याला ह्या गोष्टींची फिकीर करण्याची गरजच नाही ना. म्हणजे आम्ही जेव्हा माग आम्ही 10-12 वर्षात आमच्या सर्व मित्रांनी येऊन एकत्र यायचं ठरवलं म्हणजे हिंदुत्वासाठी आता आपण काम करायचो, त्यावेळेस आम्हालाच आमच्या इथली बरीच लोक म्हणायची अरे काय काम करताय हे हिंदू तू आधी काम नका करू. काय होतं ते काँग्रेसचा पगडा होता ना आपल्यावरती लय मोठा, अरे हिंदू तू आधी काम नका करू, अरे हे काय ब्राह्मणांचं काम करताय, अरे हे काय संघावाल्यांचं काम करताय. पण आज इतकं बरं वाटतं ना आपलं काम, म्हणजे बजरंगाचं एक ब्रीद वाक्य सेवा सुरक्षा संस्कार. देशासाठी सेवा करण्याची वेळ आली तर सेवा करू, संस्कार करण्याची वेळ आली तर संस्कार करू, सुरक्षा करण्याची वेळ आली तर सुरक्षा करू. बरोबर तेच ब्रीद वाक्य आम्ही आमच्या मनात ठेवलं. आज आम्ही काम करत आहोत, आज जी लोक आमच्या आम्हाला सांगत होते ती लोक आज आमच्या सोबत येऊन काम करतात, होईल परिवर्तन. जसं संघाने लावून दिलेले जे संस्कार आहेत सेवा संस्कार आणि सुरक्षा, तर जेव्हा करोनाचा काळामध्ये लोकांना जेवण मिळत नव्हतं किंवा मृतदेह जाणण्यासाठी सुद्धा सुविधा नव्हती किंवा लोक सुद्धा नव्हते, तेव्हा मी आम्ही तुमचं काम पाहिलं, तर ही एनर्जी कुठून आली तुम्हाला? मोदीजींनी 22 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन ही अशी कन्सेप्ट होती की कधी आयुष्यात असं काहीतरी पूर्ण जगच बंद होऊ शकतं हे कुणी कल्पनाही केली नव्हती. तर त्यावेळेस काय झालं, जस दृष्टी पाहिजे आणि संघातून 100% दृष्टी मिळालेली आहे कुठली, तर समाजाची ज्यावेळेस सेवा करण्याची वेळ त्यावेळेस सेवेसाठी उतरलं पाहिजे. त्यावेळेस काय झालं, 22 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला, आम्ही 1-2 मुलं आमच्या घरापाशी थांबलेलो होतो. तर असाच विचार झाला की आता बाबा आपण जरा बाहेर पडूयात. आम्ही तिथं म्हणजे साई मंदिराच्या इथं आमच्या इथं काही मंदिर आहेत आणि तिथं जे काही गरीब लोक आहेत ते कोणी खायला देतं का, कोणी काही देतं का, यासाठी वाट बघत असतात. तर आमच्या मनात असा विचार आला की बाबा ठीक आहे लॉकडाऊन लागलंय हे ठीक आहे बाबा, ते काय कोरोनाचा काय विषय असेल त्याच्यामुळे लागला असेल, पण आपल्यासारखी लोक 1 महिनाभर जरी लॉकडाऊन लागलं तरी घरात राहू शकतात, कारण की बँक बॅलन्स आहे, किराणा मालच्या दुकानात किराणा भरलेला आहे, ते करू शकतात. पण ज्यांना कुणीच नाहीये, जे रस्त्यावरती ज्यांचं कुणीच नाही, लावारिस लोक आहे, हातावर पोट असतं बरेच लोक, त्यांच्या जेवणाची व्यवस्था काय? म्हणजे अशी बरीच लोक आहे ना की सकाळी खाल्ल्यावरती संध्याकाळी काय खायचं असा प्रश्न पडणार आहे. त्यासाठी आम्ही थोडं बाहेर पडलो 4-5 जण पोलीस परमिशन, म्हणजे आमचे PI आमच्या सोबतच होते, तर आम्ही त्यांना विचारलं की बाबा अशा लोकांची आम्हाला काहीतरी व्यवस्था करायची. मग आम्हाला ती दृष्टी आली फिरताना, अरे ही लोक उपाशी यांच्या जेवणाचं काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही त्यावेळेस काय केलं, माझे एक ओळखीचे आचार्य गदिया म्हणून, मी त्यांना फोन केला, म्हणलं मला 300 लोकांचा मसालेवाद द्या. ते म्हणले ठीक आहे देतो बनवून, त्यांचं कॅन्टीन होते त्यांनी मला बनवून दिला. मी आमच्या PI साहेब होते मुंगळीकर साहेब त्यांची परमिशन घेतली आणि आम्ही तो वाटला. 1 दिवस तसं लॉकडाऊन संपलं, लॉकडाऊन तसंच कंटिन्यू 2-3 महिने राहिलं. मग त्याच्यातून इस्कॉन सारखी एक संस्था मिळाली आम्हाला आणि ते देताना आम्ही असा धर्म जात आम्ही जेवण कुणाच्या ताटात टाकतोय हे विचारलं नाही. मग अशी मी सांगितलं ना की हिंदू धर्मात हेच नाही की तुम्ही कुणाची मदत करताय आणि त्याच्यातून तुम्हाला काय मिळत मिळायचं काय होतं, भुकेल्या माणसाच्या पोटामध्ये काहीतरी अन्न गेलं पाहिजे एवढाच आमचा हेतू आता, जे आम्हाला सांगितलं होतं वरतून आमच्या जे संघाने संस्कार घडवले तेच. मग आम्ही 1 दिवसाचं तर केलं, मग दुसऱ्या दिवशीचं काय, मग इस्कॉन सारखी एक संस्था आहे त्यांचा अन्नामृत म्हणून इथं संस्था आहे, त्या संस्थेला बरेच अन्नदाते आहेत, मग ते असे परत मदत करतात. मग आम्ही सुरुवातीला 1,500 लोकांना, कारण की ज्या दिवशी आम्ही 300 लोकांचं वाटलं त्यावेळेस बऱ्याच जणांना कळलं की बाबा ही संस्था मदत करायला लागलेली आहे. मग काही असे बॅचलर मुलं असतात त्यांच्याही जेवणाचे हाल होत होते, कारण की त्यांचंही काय जास्त दिवसाचं काय भांडवल नसतं त्यांच्याजवळ. मग त्यांनी आम्हाला संपर्क केला, मग आम्ही ते जे इस्कॉन संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला खोटं वाटेल, लास्ट ज्यावेळेस लॉकडाऊन संपत आलं 1.25 लाख लोकांना आमची मुलं जेवण वाटत होती, ते जेवण बनवून द्यायचे आमची मुलं जेवण वाटायचे. हा मग अशा पद्धतीने आम्ही काम केलं. त्याच्यानंतर आमच्या शेजारची एक लेडीज होती माझी आत्या होती ती मानलेली, तर ती वारली, मी तिच्या मैतीला गेलो, तर तिच्या मैतीला गेले असं एक तिथं जाणवलं, तिची मैत माझ्यापासून एकदम लांब होती आणि मी असं गेटमध्ये जायला लागलो, तिथलं वॉचमॅन म्हणलं बाजूला हो बाजूला, म्हणलो काय झालं, म्हणलं कोरोनाची माहिती आतमध्ये कसाला येतो, अरे म्हणलं मग ती माहिती आता ती काय तुझ्या अंगावर येत नाही तर माझ्या अंगावर येणार का, म्हटलं माझी ती थोडी त्याच्याशी झाली. मग मी म्हटलं राव ही एवढी आध्यात्मिक बाई होती ही वारली आणि हिच्या अंत्यविधीला
कुठलाच हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होऊ शकत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. मग आमच्या टीमने ते एक काम हातात घेतलं, जेवढे काय अंत्यविधी झाले, मग ते बौद्ध समाजी झाले, अनेक समाजी झाले, आम्ही तिथं कुठलीही जात धर्म बघितला नाही, आम्ही आमच्या पद्धतीने तिथले अंत्यविधी केले. काय गाव आहे ना, आम्ही शेवटी काय केलं, बॉडी तर तिकडनंच यायची हॉस्पिटलमधून, आम्ही फक्त त्या स्मशानभूमीमध्ये थांबायचो. आमचे सगळे मित्र होते, आम्ही थांबायचो. त्या लेडीज असेल तर साडी घालायचो, जेंट्स असेल तर वरतून शाल टाकायचो, हार घालायचो आणि पसायदान घ्यायचो. त्याच्यातून काय झालं, थोडं एक घरच्यांना समाधान की बाबा, नाही तर पूर्वी काय व्हायचं, घ्यायचं डायरेक्ट ते शवदायनीमध्ये टाकायचं. तेवढं काम केलं आणि ते काम करताना आम्ही असं काहीच बघितलं नाही, असं ते सगळं काम झालं ईश्वराने करून घेतलं. शेवटी आपण जसं कर्म करून तसं आपल्याला फळ मिळतं. आमचे कोरोनामध्ये माझे असे विषय, कोरोनाची एक जोपर्यंत कोरोनाची पोस्टमॉर्टम होत नाही ना, तोपर्यंत कोरोना डिक्लेअरच होऊ शकत नाही की कोरोनाची डेड. आपण बघितलेले घाबरूनच बरीच लोक गेलेली. माझ्याकडे रोज अशा 40-50 जणांच्या लिस्ट असायच्या की माझे आजोबा, माझा भाऊ, माझी बहीण या हॉस्पिटलला आहे, तुम्ही जाऊन भेटून येता का. मग आम्ही बिंदास जायचो आणि भेटून यायचो. आमचे अजित पवार हे पालिकेचे आयुक्त होते, अतिरिक्त आयुक्त, त्यांनी एक कार्ड दिलं होतं. ते कार्डमुळे आम्ही बाबा कोविडमध्ये काम करणारे स्वयंसेवक म्हणून त्यांनी आम्हाला कार्ड दिलं होतं. आम्ही तिथे यायचो, आम्ही काय नव्हतो करत, पेशंटला भेटायचो, त्याला घरच्यांना एक व्हिडिओ कॉल लावून द्यायचो, हे बघ तुझ्या घरातले, हा बघ तू, तुम्ही सेफ आहात तुझ्या घरातले. तुला काय होतं माहितीये का, आता समजा तुम्हाला एखादा ताप झाला आणि तुमची बायको तुमच्यासाठी डबा घेऊन आली, तर तुम्ही 50% बरे होता तिथे. त्यात तुमची दोन मुलं तुम्हाला भेटायला आली, तुम्ही अजून बरे होता, तुम्हाला एक मानसिक आधार मिळतो. कोरोनामध्ये काय व्हायचं, पेशंट एकदा ऍडमिट झाला ना, तू त्याचा घरच्यांचा संपर्क तुटायचा पूर्ण. आणि त्याला झोपेत न उघडलं की सगळे पीपीई किट वाले डॉक्टर त्याच्या आजूबाजूला, त्याला वाटत जायला घरच्यांनी मला टाकूनच दिले, सोडलाच बाबा. म्हणजे तो तिथं खच्ची व्हायचा, तो तिथं संपायचा. आणि ते आम्ही हे केलं. माझ्यासोबत माझे मित्र पण माझ्या जीवाभावाचे होते, त्यांनी साथ दिली आणि आम्ही ते काम करत राहिलो. मित्रांवरून आठवलं, तुमचे विचार एवढे म्हणजे प्रभावी विचार आहे हिंदुत्वाला घेऊन, तर तुमचे मुस्लिम मित्र आहेत का? आपले तर तसं पाहायला गेलं तर मुस्लिम मित्र काय माझे नाही आहेत, पण मुस्लिम लोकांच्या ज्या काही समस्या असतात किंवा कधी कधी ते माझ्या काही येतात एखाद्या माणुसकीच्या दृष्टीने, कधी शक्यतो तसा काही प्रसंग आला नाही कधी. पण मी जसं सांगितलं की भारत माता की जय जो म्हणेल, म्हणजे माझे आदर्श जेवढे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहे, धर्मवीर संभाजी महाराज आहे, शहीद भगतसिंग आहेत, बरेच आदर्श आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक आदर्श माझे एपीजे अब्दुल कलाम पण आहे. भारत त्यांना विसरू शकत नाही, ते मुस्लिम असून पण. असे मुस्लिम जर असतील तर ते मित्र म्हणून घ्यायला पण हरकत नाही, पण त्यांनी भारत माता की जय, हा देश माझा आहे आणि मी इथं राहतो, तर इथला हिंदुस्थानातील हिंदू हा माझा मोठा भाऊ, एवढं त्यांनी मान्य केलं पाहिजे. काय आपली सरळ सरळ एकदम फ्रीडम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही भारतामध्ये. बरोबर. आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मवीर का म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? हाय, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आपल्या महाराष्ट्रातल्याच एका नेत्याने असं म्हणलं होतं की शिव धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर नाही, ते स्वराज्य रक्षक आहे. स्वराज्य रक्षक तर 100%, पण धर्मवीर जर त्यांना नाकारलं ना तर आपल्यासारखं पाप आपण कुणीच करू शकत नाही. तेवढ्यासाठी की औरंगजेबाकडे असं काय कमी होतो, संभाजी महाराजांकडून त्यांना काय पाहिजे होतं? औरंगजेब हा काही छोटा बादशाह नव्हता, त्याचं भारतात अख्ख्या साम्राज्य होतं. महाराष्ट्र जिंकण्यासाठी तो आला होता, त्याला तर जिंकता आलाच नाही. 28 वर्ष इथं लढला, कबर पण इथंच आहे. औरंगाबाद आपण ज्याला म्हणायचो, या राज्य शासनाने आता त्याचं संभाजीनगर केलेलं आहे. आणि आपण दुर्दैव असं करतो की संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. अहो, औरंगजेबाला अशी कुठली गोष्ट पाहिजे होती? संभाजी महाराजांक म्हणजे त्याच्याक पैसे, औरंगजेबाक पैसे होते, औरंगजेबाक राज्य होतं, सगळ्याच गोष्टी होत्या. त्याला संभाजी महाराजांना जर धर्म म्हणजे त्याचे आतोनात छळ झाले, शिवाय संभाजी महाराजांचे 40 दिवस आतोनात छळ केलेले आपण बघितलेले. ते काय पैशासाठी तर नसन केले, कुठल्या कारणाने केलेले? फक्त धर्म परिवर्तन कर एवढ्यासाठी केलेले. आणि संभाजी महाराजांना तर 40 दिवस त्या महापुरुषाने आपल्यासाठी, आपलं जर नख जरी उपटलं ना तरी आपल्या डोक्यापासून आहे ना तळाच्या पायापर्यंत आहे ना जिंजिण्या होत्या. त्या माणसाला 40 दिवस एक एक पार्ट काढत होते, म्हणजे सळ डोळे ना डोळे गरम गरम तप्त सळ्यांनी काढलेले, जीभ उपटून काढलेली. हे फक्त बोलताना आपल्याला एवढ्या वेदना होत असतील, त्या व्यक्तीने 40 दिवस भोगलेले का? तर धर्म बदलून धर्म बदल.
पण तो संभाजी महाराज या दाकाचा जे धर्म बदलला असता तर आपण आज कुठं असतो? बरोबर. भारताची काय परिस्थिती असती? त्या व्यक्तीने 40 दिवस हाल करून धर्म बदलला नाही. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का चावाता, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाता, असं त्यांचं वर्णन आहे. आणि आपण म्हणतो ते धर्मवीर नाही, ते धर्मवीरच आहे आणि धर्मवीरच राहणार. खरे खरे. आणि सगळ्यांना कवी कलश असा मित्र पाहिजे, याच्यावर तुम्हाला काय वाटतं? अहो, कवी कलशाचं तर काय वर्णन आहे त्या, म्हणजे जे काय आपण बघितलं ना त्यांच्यावरती 40 दिवस हाल झाले, तर पहिले हाल ना हे कवी कलशांवरती केले जायचे. म्हणजे जर संभाजी महाराजांची जीभ छाटायची तर पहिली कवी कलशाची छाटली जायची, आणि मग ती बघून संभाजी महाराजांना थोडं घाबरतात का असं ते हे करायला जायचं. पण त्यामुळेच ते कवी कलशाला नाकारून चालूच शकत नाही. मैत्री पाहिजे ना, मैत्री ती कवी कलश आणि संभाजी महाराजांसारखीच पाहिजे. दिल्लीतून आला होता हो माणूस, दिल्लीतून आला कवी होता. संभाजी महाराज नातं नव्हतं ना, कुठलंच नातं नव्हतं. दिल्लीतून आला ते हिंदवी स्वराज्य कसं आहे, ज्यांनी दिल्लीचंही तख्त हलवलेलं आहे ते बघण्यासाठी तो इथं आला आणि संभाजी महाराजांच्या प्रेमात पडला आणि त्यांच्या बरोबर स्वतःही धर्मवीर होऊन गेला. अशी ही दोस्ती पाहिजे. म्हणून मी सांगितलं ना, हे काम करताना ना जे जीवाचे आमचे मित्र आहे ना, त्या मित्रांमुळेच हे सगळं काम उभं राहत आहे. त्यामुळे आपल्याला आपण आयुष्यात कवी कलशासारखे मित्र नशिबानेच भेटतात. बरोबर, 100% खरं. आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघतो तेव्हा बरेच इतिहासकार असे म्हणतात की ही धर्माची लढाई नव्हती, त्यावर तुमचं काय मत आहे? मूर्ख आहे भाई लोक, एकदम मूर्ख आहे. म्हणजे धर्माची लढाई नव्हती, तो तो 32 दातांचा बोकड, तो अफजल खान ज्यावेळेस माझ्या तुळजाभवानीवरती हातोडा मारतो, पंढरपूरवरती हातोडा मारतो, मग ही धर्माची लढाई नव्हती का? मी जसं सांगितलं ना, अहो दगडांवरती जर एवढा राग असेल ना तर तुमच्या आमच्यावरती किती असतं? एवढं सरळ धडधडीत सत्य जर यांना दिसून पण हे म्हणतात धर्माची लढाई नव्हती. मला फक्त बरेच जण म्हणतात शिवाजी महाराज हे सर्व धर्म मानणारे होते असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. अहो, जर शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव मानणारे होते तर नेताजी पालकर तुम्हाला माहिती असेल आपल्या सेनापती होता. शिवाजी महाराजांचा पहिला सेनापती नेताजी पालकर, पहिला किंवा दुसरा होता. ज्यावेळेस औरंगजेबाने त्याला फसवून पकडलं त्यावेळेस त्याला दिल्लीला नेलं, त्याच्या आतोनात छळ केली. ज्यावेळेस मिर्झा राजा जयसिंगाचं आपल्याला अतिक्रमण आक्रमण झालं आणि शिवाजी महाराज आग्र्यात गेले होते, आग्र्यातून इकडे आले आणि इकडे त्यांना कैद केलं नेताजी पालकर, नेताजी पालकर दिल्लीत नेलं आणि त्यांच्या आतूनच छळ केले आणि त्यांचं धर्मांतरण म्हणजे तलवारीच्या टोकावरती त्यांचं धर्मांतरण केलं. मुलं बाळा असतील त्यांना त्यांची भीती दाखवून त्यांचं धर्मांतरण झालं. आणि एक वेळ अशी आली औरंगजेबाची की औरंगजेबाक शिवाजी महाराजांवरती चालून पाठवायला असा एकही त्यांच्याक सेनापती नव्हता, कारण की शाहिस्ते खान मार खाऊन गेला होता, सगळेच मार खाऊन गेले होते ना, तर कुणाला पाठवायचं? तर त्यांना वाटलं की सह्याद्री हा असा आहे की तिथे गनिमी काव्याने लढावं लागतं, हा सह्याद्री कुणाला माहितीये? नेताजी पालकर. नेताजी पालकर त्यावेळेस औरंगजेबाच्या सैन्यात होता, तर तो लांब त्याला कुठेतरी पाठवला होता. त्यावेळेस त्याला इकडे पाठवलं, इकडे पाठवलं तर त्याचं नाव मोहम्मद कुली खान केलं होतं. तो पण महाराष्ट्रात आला आणि महाराजांवरती चाल करायच्या हेतूने आला. पण ज्यावेळेस महाराष्ट्रात आला, महाराष्ट्रात येतोपर्यंत मोहम्मद कुली खान राहिला. जसा महाराष्ट्रात आलेला तो शिवाजी महाराजांना सरेंडर झाला, म्हणला महाराज मी तुमचा नेतोजी. महाराज म्हणले काय बात करता? म्हणलं हा मी तुमचा नेतोजी पालकर, मला मुस्लिम केलेलं आहे पण मला तुमच्यावर चाल करून पाठवलेलं आहे. महाराज मी काय तुमच्यावर चाल करून शकत नाही, मला शरण घ्या. महाराज जर सर्व धर्म संभवले असते तर महाराज म्हणले असते अरे वा ये शरण ये तू, काय प्रॉब्लेम नाही. समजा ते जर सर्व धर्म समभाव असतं म्हणले असते की बाबा नको धर्मांतरण नको आहे, तू मुस्लिम राहिला तरी मला काय प्रॉब्लेम नाही, तू तिकडे राहा पण स्वराज्याची एक निष्ठ राहा. पण जे आता आम्ही घर वापसी करतो, आता जे परत गेलेले हिंदू आहेत मुस्लिम धर्मात, त्यांना आम्ही आता परत शुद्धीकरण करतो, घर वापसी करतो ना, त्याचे उद्गतेचं कोण असेल ना, त्याचे उद्गते शिवाजी महाराज आहे. हे कधी सिद्ध होतं? नेताजी पालकर सरेंडर झाला, शिवाजी महाराजांनी त्याला परत धर्मात घेतला आपल्या, तिथून सुरुवात झाली. म्हणजे एखादा व्यक्ती मुस्लिम झाला असेल त्याला शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला शुद्धीकरण केलं, त्याची घरवापसी केली, त्याला आपल्या धर्मात घेतलं. एवढं करून शिवाजी महाराज थांबले नाही. रोटी बेटीचा जो व्यवहार आहे का, स्वतःची मुलगी नेताजी पालकरच्या मुलाला दिलेली, बरोबर, त्याचं शुद्धीकरण करून स्वतःपासून स्वतःपासून सुरुवात केलेली, ह्याच्यासारखा मोठा पुरावा कुठला असू शकतो? खरं खरं.
तरी आपली लोक म्हणतात नाही ते असं ते तसं कसं काय तुम्ही असं बोलू शकता. दादा वक्त बोर्ड या विषयाची आता खूप चर्चा सुरू आहे, तर नेमका हा लॉ काय आहे, कोणी बनवलाय आणि त्याचे काय परिणाम आता आपल्यावर होत आहेत? वक बोर्डचं तसं आपण बघितलं 1947 पासूनच भारतात आहे वक बोर्ड, आणि त्याच्यानंतर 1947 माझ्या माहितीप्रमाणे 4 लाख जमीन वक बोर्ड होती, आणि आता जर मोजली तर 8,47,000 आसपास वक बोर्ड जमीन आहे. म्हणजे देशात 3 नंबरची जर जागा कुणाकडे असेल तर ती वक बोर्ड आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहे. आणि आज जर आपण बघितलं असेल अयोध्या मंदिराचं एकमेव आपलं मंदिर आपण जे एवढ्या वर्ष भांडत होतो त्यासाठी कितीतरी लोकांनी बलिदान दिलं, ती जमीन ज्यावेळेस आपल्या ताब्यात मिळाली तर आपल्याच काही बुद्धिजीवी लोकांनी आपल्याला उपदेश दिला, तिथं मंदिर कशाला बांधता, मंदिर बांधून काय होणार आहे, मग तिथे एखादं हॉस्पिटल उभं करा किंवा तिथे एखादं कॉलेज उभं करा जेणेकरून तिथं विद्यार्थी घडतील. पण असं कुणीच आता म्हणत नाही की बाबा तिथं ज्या वकबोर्ड जमिनी आहेत त्या जमिनीवरती किती मोठी कामं उभी राहू शकतात. वकबोर्ड एक असं बोर्ड आहे, त्यांनी असं दाखवलं ना ही जमीन आमची, तर ती जमीन त्यांची होती आणि समजा नाही झाली आणि त्याच्यासाठी बांधायचं म्हणलं तर ते वक बोर्डच जावं लागतं बांधायला, आणि तिथे गेले तिथे एकाच समाजातले लोक आहेत. एवढा दुटप्पी भूमिका चालू आहे भारतात. भारतात जर काय करायचं म्हणलं तर मायनॉरिटीसाठी एवढ्या त्यांच्यासाठी गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस काश्मीरच का बरं असं अडकून राहिलं. म्हणजे काश्मीर मध्ये बघा सगळीक राजे होते, त्या राजांचं ज्या तिथलं जे म्हणजे सगळीकडचे जे राजांची वतनदार होती मुडीत काढली आणि फक्त काश्मीर मध्ये राहिली. आणि काश्मीर मध्ये काय कशासाठी राहिली, काश्मीर मध्ये काय 2 निशाण 2 झेंडे 370 कलम कायदा, आपण त्यांच्या जमिनी घेऊ शकत नाही एवढं लांगून चालन केलं आपल्या समाजाने या लोकांचं. आणि आजही आपण बघतो समान नागरी कायदा केला करायचं म्हटलं तर पोटात गोळा येतो, कशासाठी येतो, गरज काय खरं. वक बोर्डाच्या एवढ्या जमिनी तुमच्या, आज तुमच्याही समाजात अशिक्षित लोक आहे ना, त्यांच्यासाठी विद्यालय उभी करा, सगळ्यांसाठी विद्यालयांना जागा द्या. म्हणजे आपल्या लोकांना हे नाही दिसत, आपल्या लोकांना आपलं काय असेल ना तर लगेच दिसणार. आता कायदा येतोय, मेरा देश बदल रहा है, भारतात 2014 नंतर बऱ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. बरोबर. वक बोर्डाचे फार दिवस कर्म आहे हो, असं चक्र गोल फिरतो, गोल ते गोल फिरत चाललेले. आणि हिंदूंचा येणारा काळ सुवर्ण काळ असणार आहे आणि इथं सगळेच समाज गुण्यागोविंदाने राहतील. पूर्वी सारखं राम राज्य येईल. आता जर आपण बघत आहोत मोदी जसा भारतात काम करतोय, उत्तर प्रदेशात अजून एक योगी तयार होतोय, आणि तो जर या राज सत्तेव बसला नाही देशाच्या वक बोर्डाची एकही जमीन राहणार नाही. पण त्या जमिनी ज्या पडून आहेत आणि तिथे काय गैरवापर होत असेल पैशांचा, तर तो एक हातने भाला आहे और एक हात में माला है, दोनों काम चला सकता है. फिर फिर किसी की गैर नहीं है. मला काय पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे, त्यावर डिपेंड आहे. दादा आपल्या गप्पा इतक्या रंगल्यात की वेळ कसा निघून गेला मला समजलंच नाही, आणि तुमची भूमिका इतकी प्रभावी होती हिंदुत्वाला घेऊन. खरंच तुमचं मत आणि तुमचं हिंदुत्वाला घेऊन तुमचं विजन ऐकून खरंच आम्हाला बरं वाटलं. तर तुम्हाला कसं वाटलं इथे? मला छान वाटलं तुमचं कटिंग टीम मीटिंग, हे तुम्ही तुमच्या टीमने तुमच्या मित्रांनी अतिशय चांगल्या प्रकारे या व्यवसायाची सुरुवात केलेली. नक्कीच भविष्यात तुम्ही मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती घ्याल, चांगल्या प्रकारे घ्याल असं मला तुमच्या मेहनती बघून वाटतंय. तर त्यासाठी आमच्या सगळ्याकडून शुभेच्छा. आम्हाला बोलवलं, हिंदुत्वाचे विचार जो ग्राउंड लेवलपासून काम करत आलेले अशा व्यक्तींचे तुम्ही घेतले, याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल असं मी मत व्यक्त करतो. जय सर. आणि अजून एक गोष्ट की जर व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांना तुम्हाला जॉईन करायची इच्छा असेल, तुमच्यासोबत हिंदुत्वाचा कार्यात हातभार लावायचा असेल, तर मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देतो, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि ज्यांना कोणालाही सहकार्य करायचं असेल, तुमच्यासोबत मिळून काम करायचं असेल, तर डेफिनेटली तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू.